आता आणि एक सरप्राईज आहे तुम्हा सर्वांसाठी. पुढे बघत राहा आजचा व्लॉग. तर मी चाललेली आहे, कुठे काय ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडं सांगणार ना, तेव्हा आनंद तर आहेच पण तेवढंच मनामध्ये दुःखही होत आहे. चला आता तर भेटणार आहे. आता भलेही जरी माझं एक काम असेल, त्या कामानिमित्तानं मी आली असेल, पण एक मनात थोडंसं असं वेगळं ध्येय पण घेऊन आले की नाही, मला इथपर्यंत आली तर मला त्या व्यक्तीला भेटायचंच आहे काही झालं तरी. भलेही कामानिमित्तानं का होईना, पण आली भेटणारच, भेटूनच जाणार. भलेही फोनवर एकमेकांना बोलत असू, ती मला बोलत असेल, मी तिला बोलत असेल, पण शेवटी मनातलं प्रेम हे वेगळंच असतं. कधी मी आता काही काही चालली, माझी तब्येत बरी नव्हती, 3-4 दिवस झाले तर मी कुठे शॉपिंग केली काहीच नाही केली. तेच आता येताना काल घाईघाई मध्ये हे केलं, कसे बसे ते कपडे घेतले त्या भारतीच्या पोराने, ना आले ना तुझ्यासाठी म्हणते अशी पर्स पाहिजे होती तर मी त्या होते माझ्याकडे बघू नाही, ते लक्षातच नाही राहिलं. मी आलो तुझ्या जवळ अशी आहे तशी म्हणलं, असं दोन कशाची चांगलं वाटत. तरी पण जेवल्याशिवाय पाठवलं, सकाळी नाश्ता बनवलं, चिकन बनवलं, चपात्या भात सगळं, पण लाईट गेली होती तरी ते काय काय ते करून तिनं सुगड करून ते चिकन बनवलं, जेवूनच पाठवलं, जेवूनच जास्त पांगे. आता अजून फोन करते सारखी कशी पांगे, उशीर झाला असेल तर तू ये इकडे जाऊ नको, मुंबई इकडे ये म्हणून. नाही आता तिचं घर किती लांब आहे, तोपर्यंत ते तिकडे पोहोचायचं तोपर्यंत मी मुंबई जाते. पूर्ण कालपासून ती पुरा पुणे फिरत आहे, मी कालपासून ती मग पुरा अख्खं पुणे फिरल्यासारखं झालं, पण ते कळतच नाही कुठले रस्ते कोणते काय नाही काय. आता इथून थोडस ओळखाली आलं, त्यानंतर केलं मग फोन, काय
आता इथून थोडस ओळख आलेलं, कारण इथून कसं आपण पण जायचो ना, नाही का आता सारखं जायचं चपलीचं एक दुकान आणि आधी ते बीमा हॉस्पिटल, मग तिथून थोडस ओळखलं सारखं झालं आणि मग म्हणलं आता तेच होय खरं म्हणलं तर, आणि मग बाहेर किती असं बघत बघत टूर पीस दिस नाही भोसरीच्या पुढं गंधर्व नगरी लई लांब राहते, तिकडे खूप लांब राहते, पूर्ण अख्खा पुणे फिरल्यासारखं फिरलं कालपासून, लई प्रवासाने डोकं एकदम जाम झालंय, पूर्ण डोकं असं जडजड झालंय. माझी मम्मी पहिल्यांदाच आली लॉग मध्ये काय करू आता पैसेच नाही आणलं मी एवढे, फक्त माझ्याकडे मोबाईल मध्येच आहे, पण नाही का हे 500 रुपये खेळत माझ्याकडे एवढे आहेत तेवढे देत, 1000 रुपये दिलं असतं, पण आता हे जाई पर्यंत तर हे वाटते हे घे घे 2 लक्ष पाहिजे एवढे राहू देते, आता मी काय जाताना आता गुगल पेच करीन ना त्याने, मी राहू दे माझ्याकडे 2 अडीचशे रुपये आहेत ना, आता हे तुला 700 रुपये दिले नाही होत साडी घ्यायची, साडी मी चालणार होतो, पण आता मला माझी तब्येत बिघडली 2-4 दिवस झाले आणि मग मी आजारीच पडलो, मग मला शॉपिंग करायला जातच नाही आलं, अरे माझ्या बॅग मध्ये कुठं भरतो हे बघ लावले बघ हा 700 रुपये नाही 500 रुपये ठेवते याच्यात ठेवत आहे पण कोणाला दाखवून बघायला, मी इथून गेली मोबाईल आहे इथून गेली तर तू डायरेक्ट घरी जा कुठं जाऊ ना, आता नंबर नाही, अरे आता फोन केली होती तरी काय आला नाही, आता तू केली काय आता माझ्या मी केलं पण नाही लागेल ना, एक आपला कडम काम लागते एक आहे आहे तरी आहे ठेवलंय मोबाईल सगळं करशील तर आपलं आता मी इथून गेली तर तू डायरेक्ट होईल का कुठं जाऊन सांगायला सांगितली नाही ते तो एक आहे जोस्टॉक हे मोठं चॅनल आहे, त्याने सगळी स्टोरी सांगितली तू तू काय काय केलं सहज पप्पानं 2-2 बायका केलं सगळं, आणि मग आम्ही काय काय खोबरं लग्नानंतर पाठवते ना आपल्याला का करायचं आहे पाठवते ना, बापानं काय बापानं काय काय केलं आम्ही आपण काय लग्नाचा खर्च केली तू तणावाने होता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तिथं डोळे आलेत म्हणते माझी मम्मी पण आले तर आले काकराचा
येतील थोडेसे दिवस, माझे आले तर दोन दिवस त्रास होईल, होऊ दे झाला तर. माझ्या मम्मीला भेटली हेच खूप महत्वाचं आहे. एवढ्या दूर येऊन मी माझ्या मम्मीला नाही भेटेल असं होऊ शकत नाही. मग काय करून मला तुला भेटून जात होतं, तू म्हणत होती तिकडे ये तिकडे तिकडे काय येऊ भी होतं का मी तिकडे येऊ, तुला भेटलं का झालं, माझं काम संपलं. नेईन तुझे मी नंतर मी थोडेसे दिवस काम जर आता तुझाशीच आपली बॅग घेऊन ये इकडं, नाही का आपले कपडे पाणी काय असतील नाही का ते घेऊन ये इकडं, मग तुला घेऊन जाईल ठीक आहे. वाचून आनंद असते माझी बॅग येत नाही, तेच म्हणत आहे. मग आता कोणीही आणून देते तुला, नाहीतर किती रस्त्यावर आलं तुला नाही आले तरी चालते नाही का. तिकडं काय ते तिथे आतमध्ये रस्ता जाते ना घरात, मग किती आलं तरी चालते मग तिथून येईल. चला आता मी पण निघते आता, तर माझ्या मम्मीला सोडायची इच्छा नाही होत आहे पण आता जाऊ दे. बस नंतर बस गेली म्हणून जाईल दुसरी बस पकडून. तसं अंधार झालाय ना आता, रात्री 8 वाजायला आले आता कसं हे करणार. जाऊ दे जाऊ दे आपल्याला काय करायचं. थोडाची इच्छा ही नाही होत आहे मम्मीला, कारण एकतर बोलायला एक शब्द नाही सुचत आहे, बोलायला मला शब्द नाही सुचत आहे. जाऊ दे आली 10 मिनिटं का होईना, मन भरून भेटली माझ्या मम्मीला बस घालून आलीस बरं झालं. शूटिंग साठी आलीस वाटते ना, इंद्र म्हणत होता हो कोणती शूटिंग मला ते विचारत काय तेच आता मी तुला सांगितलं ना तू स्टॉप मध्ये होती, तुला नाही समजणार तेवढंच. तुझा पिक्चर नाही ग, हेच आपली स्टोरी सांगायची होती आपलं सगळं तेच. तू काय काय सहन केलं, आम्हाला कसं वाढवलं, कसं केलंय ते सगळं आपलं माहित आहे ना लोकायले, आपण काय काय बोललो काय काय नाही. बघा काय बोलते माझी मम्मी, काय बोललीस आता तू बोल. काय बोललो काय म्हणलो, माझी पुरगी पोरगी हिरोईन आहे म्हणलो, माझी पोरगी हिरोईन आहे सुखी राहील माझी पोरगी. हे काय काय लावली आहे तरी बारीक आहे दिसत नसेल. चांगले काम केले रे राहतो ना आपण, मग आपल्याला तर चांगलंच होईल आपल्या लक्षात ठेव. मला नाही काय खालते बाय कोण कोणी काय म्हणजे तेच करून दिले हो का. हो आता नाही केलं कोणीच केलं ना तसं, इकडे भेटायचं होतं का नाही म्हणून असं खाली आलो. हो खाली आलो म्हणून एक बाई आहे चांगली तसं करून देते, माझी तिकडे लावून देते कधी आणते खाली म्हणून. एक बाई आहे सख्खे नाही परवडले पण परके परवडले. एक बाई आहे नाही का याची बाबा चालेल चल मग चल जाऊ काय करू जाऊ. हो मग या बाबा येतून गेल्यावर मला ते जेवण नव्हतं भेटत काय नाही ना, ते जेवण ते डब्याचं दांगी नव्हतं लागत होतं, ते जेवण चांगलं होतं पण तर सांगू नव्हतं लागत ना माझ्या टेन्शन मुळ त्या टेन्शन मुळ. मग माझ्या पोरी कशा असतील काय कसं काय रडव नसतील एका कोपऱ्यात राहून, आणि मग त्याच्यामुळं मग ते फक्त टेन्शनमुळे मग माझी हिमोग्लोबिन कमी होत गेलं आणि तब्येत मग पक्कीच खराब. मग सारखी वर्षभर नुसती आजारी पडत होतो, 4-4 दिवसाला आजारी पडत वर्षभर वर्षभर पूर्ण इथून गेल्यावर
पण पायाचे पप्पा आणि पायल सिया दोघ तिघी म्हणत तिघे जण म्हणत मम्मी कधी आजारी नव्हतीच पडत ना, आता का सारखी आजारी पडत होती, सलाईन लावायला नेत होते मला, सलाईन लावायची सारखी सारखी, त्या 8 दिवसाला आहे सलाईन, 8 दिवसाला आहे सलाईन, एवढी आजारी पडत. मग पायाचे पप्पांना सगळं व्यवस्थित ते काय 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 आता आहे व्यवस्थित, आता नाही पडत आजार. आता एखादी वेळेस झाला असतं सर्दी खोकला आपला होते, काहीच आठवलं नाही, नुसतं भेटण्याच्या खाऊन गेलं नशीब ते मी आणलं होतं ते तरी दिलं. तिथून निघाले आणि वाकड ब्रिजला पोहोचले. वाकड ब्रिजवरून काहीतरी 9:15 काहीतरी गाडी सुटली आणि जवळजवळ 11:30 पोहोचणार होती मुंबईला. सो प्रवासात तर काही झोप लागली नाही कारण चेहरा मम्मीचा अजिबात डोळ्यापडून जात नव्हता, सारखं तिचंच सोबत घालवलेले जे क्षण आहेत ते आठवत होते. सो असो असा होता माझा आजचा व्लॉग. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.